TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। पुनः एकदा गोलंदाज तबीश इथे मात्र फटका फसलाय, चेंडू ने उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी, गोलंद क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, तर राहुल जोगाडिया गोलंदाज गैसुद्दीन शेख तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय। गैसुद्दीन शेख याचा जर विचार केला, पुल करण्याचा प्रयत्न त्याने केला, जर का आपण विचार केला तर इथून डिप्लेसी सारखी बॅट तो पकडत असतो सातत्य। यावेळी मात्र खुलवा टप्प्याचा हा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय आणि काय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना इथे मात्र फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये चतुर चेंडूच्या खाली येतोय, कोणतीही चुकी करत नाहीये आणि निश्चितच गडी क्रमांक सहावा तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय। लवेश एक चेंडू फेस केला आणि गोल्डन डकचा शिकार तो तंबूच्या आसऱ्याला परतेल, सहावा गडी 13 या धावसंख्येवरती तंबूच्या आसऱ्याला परतलाय, तिसरं षटक प्रगतीपदावरती आहे। पहिलं षटक हातावलं होतं, खऱ्या अर्थानं गौतम आकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। इथे कोलवा टप्प्याचा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, सुंदर गोलंदाजीची प्रात्यक्षिक आतापर्यंत पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीचा या षटका दादर संघाचा गोलंदाज सज्ज। इथे मात्र फटका चांगला आहे, उंची जास्त, गौतम आकरे याच्या बॅट मधून निघणारा फटका ओंकार देसाई याच्या हातामध्ये जाऊन विसावला, फलंदाज क्रमांक बाद होतोय। इथे सातवा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलाय, गौतम आकरे बॅक टू द पवेलियन। तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे, 13 धावा केवळ धाव फलकावरती आहेत। चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने खेळला जातोय आपण पाहतोय। वक्का 11 सँडी एस पी दादर